आले का आले तर सगळ्यात पहिले कानामध्ये हेडफोन घालून घ्या। हा तर आजचा व्हिडिओ आहे ढिंचक पूजा वरती नाही मिस्टर पायसू वरती नाही लुक्की डान्सर वरती नाही। अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है। आज मी बोलणार आहे लाखो छपरी निब्बीसच्या क्रश बद्दल। तोंडावरती हजारो रुपयांचा मेकअप चोपडून प्लस हेवी फिल्टर्स वापरून लिपसिंग करणाऱ्या सेलिब्रिटी बद्दल। इंस्टाग्राम वरती 10 मिलियन फॉलोअर्स घेऊन बसणारे टिकटॉक वरची महान निब्बालिका रियाज अलिका बद्दल। ये तो टट्टी है। सगळ्यात पहिले मला सांगा या टिकटॉक वरच्या सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर्स लोकांचा प्रॉब्लेम काय मला कळतच नाही। मान्य तुमचे 10 मिलियन 12 मिलियन हम लोग इन्फ्लुएन्सर्स है। द रियल जॉब ऑफ अ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर इज टू प्रमोट पीस लव एंड ह्युमॅनिटी। तुम्ही इन्फ्लुएन्सर्स आहेत तर मग इन्फ्लुएन्स करा लोकांना चांगलं कशाला क्रिंज करता। दरवेळेस काहीतरी इनोव्हेटिव्ह प्रकारचं क्रिंज करताय लोक। मिस्टर पैसू बघा बाहुबली बनण्याची कवडी खास आहे त्याच्यामध्ये हत्तीवरती काय चढतोय। ये है आम जिंदगी। रुको जरा सबर करो। ये है मेंटोस जिंदगी। किती तो टांगी मध्ये कीडा याचा याला माहिती की 100% लोक याला ट्रोल करतील तरी सुद्धा याने स्वतःहून व्हिडिओ टाकला रील वरती। मग काय भाऊ मीम पेजेस वाल्यांनी जबरदस्त केलं ना याला ट्रोल। याला नाव पण ठेवलं फैजाटू बली। तर असाच स्वतःचा पचका करून घेतला या रियाज बायडीने लाईव्ह मध्ये जस्टिन बीबर समोर। हॅलो 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 हाय ब्रो हाऊ आर यू। गुड मॅन हाऊ यू डूइंग। लाईव्ह येताच खिबी सगळ्यात पहिले याने फिल्टर वापरला। जरा सुद्धा फिल्टर शिवाय राहू शकत नाही एवढी ती फिल्टर वापरायची खास काय रियाज। तो भी म्हणतोय अरे तू सुपर झूम झालेला आहे कमी कर मागे हो। अरे समोर जस्टिन बीबर बसलेला आहे त्यांनी कोणतं फिल्टर वापरलं का त्यांनी सुपर झूम वापरलं का नाही मग काय गरज आहे। सुद्धा टचकून गेला ना भाऊ तोंड अचानक मोठं कसं काय झालं। मला सांगा फॉर एक्झाम्पल अक्षय कुमार इंस्टावरती लाईव्ह आले तुम्ही त्यांना लाईव्ह मध्ये रिक्वेस्ट पाठवली आणि बाय चान्स बाय लक त्यांनी तुम्हाला ऍड केलं तुमचं रिएक्शन कसं राहील। मग अक्षय कुमार सर तुम्ही मला ऍड केलं थँक्यू सो मच सर बिग फॅन सर असं म्हणणार का। अक्षय ब्रो ड्यूड हाऊ आर यू मॅन। अरे अक्या भाऊ काय म्हणतो भाऊ घरी येतो का दिवाळीचा उरेल फराळ खायले। अरे का रिस्पेक्ट आहे का नाही एवढे मोठे आर्टिस्ट आहेत ते जस्टिन बीबर एवढा मोठा आर्टिस्ट आहे जरा सुद्धा एक्साइटमेंट नाही का रियाज मध्ये। निदान सर तरी मन ब्रो काय ब्रो तुझा काय बालवाडीतला मित्र येतो का टोनी कक्कर येतो तर असा बोलतोय त्याच्यासोबत जस का 10-15 वर्षापासून दोघे एकामेकाला चांगलंच ओळखतात। हाय ब्रो हॅलो ब्रो हाऊ आर यू ब्रो राईट ब्रो। आणि मला याच एक कळत नाही हा घडी घडी केसांमध्ये हात कशाला घालतो। नाही नाही केसांमध्ये हाय काय तुम्ही याचे ना रील्सचे एकदा व्हिडिओ बघा दर 2 ते 3 सेकंदाला केसांमध्ये हात घालतो म्हणजे घालतो। जाऊ दे आपल्याला काय करायचं सोडा इट्स हर चॉईस केसांमध्ये हात घालू द्या ना तर कुठं बी घालू द्या। रियाज म्हणतोय आय हॅव मेड सो मेनी व्हिडिओ ऑन युअर सॉंग्स। कसले व्हिडिओ टिकटॉकचे लिपसिंग वाले काय वाटतं या ऐकल्यावर जस्टिन का एकदम छान प्रकारे रिप्लाय देईन रियाजला। रियाज तू माझ्या सॉंग्स वरती व्हिडिओ बनवतो ते मी टिकटॉकचे आय एम सो हॅपी मॅन यू आर डुईंग लिपसिंग ऑन माय सॉंग्स थँक यू सो मच रियाज यू आर माय ग्रेटेस्ट फॅन मुआ मुआ। हड त्याला घंटा फरक पडत नाही असल्या व्हिडिओ नाही तो गाणे बनवतो गाणे लिहितो तो गाणे म्हणतो आता फक्त लिपसिंग करतो। सो यू लिव्ह इन इंडिया राईट नाऊ? या आय लिव्ह इन इंडिया बॉम्बे। काय बोलला बॉम्बे बॉम्बे ही कोणती सिटी आहे? बॉम्बे माहित आहे पहिले म्हणायचे आता मुंबई म्हणता पण हे बॉम्बे काय विषय आहे पहिल्यांदा ऐकतोय पण कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय। हाय फ्रेंड्स बॉम्बे आहे तर हाय फ्रेंड मी बॉम्बे आहे तर बिजू भाई को मिलने गए बिजू भाई तो मिले नाही पर नेक्स्ट टाइम इज बॉम्बे पण नेक्स्ट टाइम इज बॉम्बे ते वाला बॉम्बे पण नेक्स्ट टाइम इज बॉम्बे। आणि रियाजची इंग्लिश पण आहे ना अशीच काहीतरी अटकते जस्टिन समोर। सेंट्रल इस्ट इज ऑन कमिंग दिस इज नेक्स्ट टाइम इज बॅड लक इज द नेक्स्ट टाइम इज वो आप क्या बोल रहे हो समझ में नहीं आ रहा है वो क्या नीचे सबटाइटल भी नहीं नाइस मैन ब्रो आई तो सॉन्ग
काय समजलं का तुम्हाला? यू लाईक माय म्युझिक? व्हेरी गुड. किती आवाज अटकतो याचा, म्हणजे एवढा पैसा छापतो आर्यास तरी चांगलं इंटरनेट कनेक्शन नाही ठेवू शकत का? नशीब लागत यार जस्टिन बिबर सोबत लाईव्ह यायला. What's COVID looking like over there? Is it rampant or? But COVID is still. It's like the crazy thing is going on. Crazy. अरे पागल आहे का रे हा जस्टिन? सिरियसली विचारतो याला, इंडियामध्ये कोविड मुळे कसं चाललंय सगळं, काय हालचाल आहे? तर म्हणे क्रेझी थिंग्स. क्रेझी थिंग इज नो वन. माय मदर चोलू जॉय मे आया. लोनली सॉन्ग इज व्हेरी इंस्पायरिंग. लाइक 17 इयर्स राइट नाउ. ब्रो आई गॉट 10 मिलियन ऑन इंस्टाग्राम. अरे इतना हगून दिला याने. अरे त्याने तुला विचारलं का? आय एम 17 इयर्स ओल्ड अँड आय हॅव 10 मिलियन फॉलोअर्स ऑन इंस्टाग्राम. आणि तुझे 10 मिलियन आहे तर त्यांनी काय केलं पाहिजे? पूजा केली पाहिजे, नारळ फोडला पाहिजे, हार लेके जाऊ, नारियल फोडू, अगरबत्ती घुमाऊ. कुठं रियाजचे 10 मिलियन, कुठं जस्टिनचे 150 मिलियन? आणि जस्टिनची क्वालिटी ऑडियन्स आहे. सिंगर आहे तो, खूप मोठा आर्टिस्ट आहे. रियाजला काय येतं? रियाज फक्त लिपसिंग करतो, 10-15 वेळा केसांमध्ये हात फिरवतो. अजून काय येतं याला? नीट ऍक्टिंग करतायत नी. अगं बये, गांडुळापेक्षा पण जास्त लवचिक यांचं शरीर असतं. नीट एक्सप्रेशन देता येत नाही. हे पोरं चेहऱ्याच्या काहीतरी अवयव भयंकर पद्धतीने हलवतात. कॅमेराच्या जितकं जवळ जाता येईल तितकं जवळ जाऊन सिड्युसिंग हरकते करत असतात. नीट चालता सुद्धा येत नाही. हे असंच असतं जेव्हा कोणी लवकर रातोरात फेमस होऊन जातं बिना टॅलेंट बिना हार्डवर्क ने. तुम्ही जर युट्यूबवर सर्च केलं ना रियाज रोस्ट, तुमच्या सामने हजार व्हिडिओ येतील. म्हणून म्हणतो ऑडियन्सची क्वांटिटी नाही क्वालिटी मॅटर करते. मिलियन्स मध्ये क्वांटिटी वाली ऑडियन्स बिल्ड करण्यापेक्षा हजारो मध्ये क्वालिटी वाली ऑडियन्स बिल्ड करा तुमच्या टॅलेंट आणि तुमच्या हार्डवर्क ने. कारण एक सीडी करके चढाया जाता जिंदगी में, फट से चढ़ने वाले फट से गिरते भी है. एवढं सगळं सांगितलंय मी आता. आणि जर आता पण कोणी रियाजचे अंडे बच्चे वाले फॅन्स ऑफेंड होत असतील, त्यांना राग येत असेल, त्यांना मी एकच सांगतो, हाड डिसलाईक मारा निघायत ना. तर बस आजचा कार्यक्रम इथं संपूया. व्हिडिओ आवडला असणार तर लाईक ठोका, लाईक ठोका, लाईक ठोका. आणि आपल्याला इंस्टाग्राम वरती फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि सगळ्यात मेन काम, चॅनलला सबस्क्राईब करा, 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 बेल आयकॉन दाबून ऑल वरती क्लिक करा. केलं जा भाऊ सुटी काय.